जो दगड दिसतो ना मित्रांनो, याचं वजन कमीत कमी माझ्या अंदाजेने एक 300 किलोच्या जवळपास असेल, 250 ते 300 किलो. आणि मावळ्यांची खरंच कमाल होती. मध्यापासून आम्ही या जंगलात भटकतोय आणि या वाडापासून स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलो आहोत लोहगड आणि विसापूर किल्ला पाहण्यासाठी. मित्रांनो, लोहगड माझ्या समोर आहे आणि विसापूर पाठीमागे. आपल्याला ऑलमोस्ट 2 तास लागणार आहेत गड ट्रॅक करण्यासाठी. प्रत्येक गडासारखा याचा पण ट्रॅकिंग आहे. चला तर मग पाहूया विसापूर किल्ला. आणि तुम्ही बघू शकता अभेद्य अशी तटबिंदी. चला पटकन. मित्रांनो, अजून तुम्ही तुंग किल्ल्याचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. पटकनचा तुंग किल्ल्याचा व्हिडिओ पहा. आणि आता आपण विसापूर किल्ल्याचा ट्रॅक करत आहोत मित्रांनो. एवढा काही जास्त कठीण रोड नाही आहे, पण स्टार्टिंगला आपल्याला असाच लागतो. नंतर जसं जसं वरती जाऊ तसतसं अवघड होत जातं सगळंच. त्याच्यामुळे अगदी सावकाश ट्रॅक करायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस सारखं आज पण आपल्याला ट्रॅक करण्यासाठी उशीर झाला आहे. आत्ता 1 वाजलाय, त्याच्यामुळे ऊन जास्त आहे, घाम धापा सगळंच होणार. आतापर्यंत आपण 8 ते 9 किल्ले पाहिले असतील, परंतु आज विसापूरचा ट्रॅक करताना एक वेगळाच अनुभव आला. हा किल्ला ना एका पठारावरती आहे मित्रांनो. तुम्ही पुण्यावरनं डायरेक्ट ट्रेनने येऊ शकता. आणि आम्ही जेव्हापासून ट्रॅक चालू केलाय तेव्हापासून आम्हाला फक्त किल्ल्याच्या असं म्हणजे पठारच दिसत आहे आणि फक्त छोटे छोटे बुरुज दिसत आहेत वरती. आपण प्रत्येक किल्ल्यावर गेलो आपल्याला त्याचा असं बुरुज वगैरे दरवाजा वगैरे लगेच दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. मग काय म्हणता मित्रांनो, कधी गेलते सकाळी? अच्छा, कुठं? पुणे का मुंबई? अच्छा, चला सावकाश जा. मित्रांनो, सकाळी आपण पुण्यावरनं 8 वाजता निघालो होतो आणि नंतर मळवली या स्टेशनपाशी आलो. तिथनं तुम्ही मुंबई पुणे तिथनं येऊ शकता ट्रेननं वगैरे तिथपर्यंत, आणि तिथनं पुन्हा तुम्ही गाडीनं वगैरे इकडे येऊ शकता. आणि आपण आता किल्ल्याचे एकदम पायथ्याशी आहोत. तिथनं आपल्याला ट्रॅक करायचा आहे, वरती जायचं आहे आणि सर्वगड पाहायचं आहे. तर चला तर पाठ जाऊया आपण या पायऱ्याच्या रोडने. नंतर पुन्हा दगडांची पायवाट असेल आणि नंतर पुढे अवघड ट्रॅकिंगचा पार्ट असेल. विसापूर म्हणजेच संबळगड. मुंबई पुण्याकडे जाताना लोणावळा सोडला की लोहगड आणि विसापूर हे 2 गड आपल्या नजरेस पडतात. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यास नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा किल्ला खंडाळा बोरघाटाचे संरक्षण करतो, पण या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले जिंकून स्वराज्यात आणले. हा किल्ला कोकण आणि खंडाळा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता.
याची समुद्र सपाटीपासून उंची 3550 फूट एवढी आहे. प्राचीन लेणी, किल्ल्याची तटबंदी, हनुमान आणि महादेवाची मंदिरं, प्राचीन शैलीच्या गुहा, पाण्याचे कुंड आणि प्राचीन राजवाड्याचे अवशेष आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला भेटतात. मित्रांनो, आपण ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्यावर खूप मोठे असे दगड घोटे होते आणि ते पार करून आपल्याला किल्ल्यावरती जायचं होतं. किल्ल्याची कठीण चढाई, चारही बाजूंनी घनदाट जंगल, हे सगळं पार करून आपण किल्ल्याच्या वरती आलो. परंतु समोर आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीची सगळी पडझड झाल्याचे दिसते आणि समोरच गुफेमध्ये कोरलेले हे दोन पाण्याचे टाके आपल्या नजरेस पडतात. मित्रांनो, याची अवस्था फार विकट झालेली आहे. पूर्ण किल्ल्यावरील वास्तूंची पडझड झालेली आहे. मित्रांनो, किल्ल्याची कठीण अशी चढाई, मोठे मोठे दगडगोट्यांचा रस्ता आणि आपण किल्ल्याच्या एकदम वरती आलेलो आहोत. किल्ल्यावरती सर्वत्र तुम्हाला असं पठार दिसेल आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची तटभिंत. मित्रांनो, अजून आणखी आपल्याला चांगल्या अवस्थेत दिसत आहे. प्राचीन काळापासून अगदी अभेद्यरीशा ती बघू शकता आणि किल्ल्यावरती हे पाण्याचे टाके, आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याचे टाके दिसते मित्रांनो. परंतु इथं असणाऱ्या पाण्याच्या टाक्याचं जे वैशिष्ट्य आहे किंवा याची जी कलाकृती आहे ती वेगळीच आहे प्रत्येक टाक्यापेक्षा, बघू शकता. आणि या किल्ल्याची तटबंदी मित्रांनो, लोहगड हा किल्ला सगळ्यात जास्त चांगल्या स्थितीमध्ये आहे असं म्हणता. परंतु या किल्ल्याची पाहू शकता अभेद्य अशी आणि खूप सारा प्रचंड असा मोठा किल्ला आहे हा. चला आपण तिकडल्या टोकाला जाऊया, ते सर्व दाखवूया. तोपर्यंत पाण्याचं टाकं बघा. मित्रांनो, किल्ल्याची पूर्ण पडझड झालेली आहे आणि इथनं बाहेर पाणी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता तटबंदीच्या एकदम खाली. तटबंदीची पण पूर्ण पडझड झालेली आहे, पण आपल्याला इकडल्या बाजूला चांगल्या रीतीने अशी थोडीफार दिसत आहे तटबंदी. ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, दाखवतोय. आणि आपण आता इकडल्या पॉईंटनं आलोय. हा एक बुरुजाचा पॉईंट होता मित्रांनो, आणि इथनं आपल्याला लोहगड दिसतो, म्हणजे अगदी डोळ्यासमोर लोहगड असा एकदम नजरेत पडतो मित्रांनो. आणि हे पूर्णपणे असं
इसापूर किल्ल्यावर आल्याच्या नंतर आपण तिकडल्या बाजूने तो बुरुज पाहिला, ध्वजस्तंभ पाहिला, तिथून आपल्याला लोहगड पण दिसतो आणि तिथून आपण जसं इकडल्या बाजूला येऊ ना तर आपल्याला ही किल्ल्याची तटबंदी अतिशय चांगल्या दृष्टीने आता पण पाहायला मिळते. मित्रांनो, पडझड झालेली आहे पण अवस्था अप्रतिम आहे बाकी गड किल्ल्यांपैकी. आणि तुम्ही पाठीमागे भरून बघू शकता, म्हणजे पूर्वीच्या काळी इथून ना सैनिक असं शत्रूंवर लक्ष वगैरे ठेवत असत. हीच ती जागा आहे मित्रांनो. आणि इथनं एकदम खाली एकदम गडाचा तळ पॉइंट दिसतो मित्रांनो. आणि या वेळावेळेस या ठिकाणी ना तोफा वगैरे ठेवल्या जात असत आणि इथून तोफाचा मारा वगैरे केला जात असत जर दुश्मन वगैरे किल्ल्यावरती अटॅक करण्याचा त्यांचा काही भेद वगैरे असेल तर. इकडे पण बघू शकता, इकडे पण सेम म्हणजे दोन तोफा इथं ठेवल्या जात असत मित्रांनो. आणि या तोफाच्या सह्याने शत्रूवर हल्ला केला जात असत. चला आपण या बुरुजाच्या सह्यानं आता तुम्हाला इकडली सगळीच बाजू दाखवणार आहेत. आपण ध्वजस्तंभ पाहिला, चला पटकन इकडलं बाजू पाहूया. प्रत्येक किल्ल्याप्रमाणे या पण किल्ल्याची पडझड झालेली आहे परंतु किल्ल्याची तोरणा किल्ल्यासारखी अजून पण तटबिंद चांगल्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळते. चला पटकन मित्रांनो, तिकोना किल्ल्याप्रमाणे आपल्याला या पण किल्ल्यावर या चुन्याचा घाणा पाहायला भेटतो. मित्रांनो, याच्या सह्यानं किल्ल्याचं बांधकाम केलं जात असत आणि हे पात म्हणजे हे चाक आपल्याला जे की तिकोना किल्ल्यावर पाहायला भेटलं नव्हतं परंतु तुम्ही इथे बघू शकता हे किती अभेद्य आहे. आणि जो कच्चा चुना आहे याच्यामध्ये टाकला जात असत आणि याच्यावरून प्राण्यांच्या सह्याने हे जातं फिरवलं जात असत, हे चाक फिरवलं जात असत आणि तो चुन्याचा जो कच्चा माल कच्चा चुना आहे त्याचा पक्का चुना बनवून किल्ल्याच्या बांधकामासाठी त्याचा वापर केला जात असत. मित्रांनो, या किल्ल्याचं भव्य असं बांधकाम याच चुन्याच्या घाण्यावर केलं असावं. हे चुन्याचं घाणं तुम्ही बघू शकता अप्रतिम असं. मित्रांनो, विसापूर किल्ल्याच्या आपण एका अशा बुरुजापाशी आलो आहोत. मित्रांनो, याचे तिन्ही पण बुरुज आपल्याला अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतात. अगदी जमिनीपासून ते त्याचं एकदम किल्ल्याच्या लेवलपर्यंत अतिशय चांगल्या दृष्टीने बांधकाम केलेलं आहे आणि त्याची अवस्था आज पण चांगली आहे. एक डोक्यामध्ये विचार येतो, मनामध्ये प्रश्न पडतो, हा जो दगड दिसतो ना मित्रांनो, याचं वजन कमीत कमी माझ्या अंदाजेना एक 300 किलोच्या जवळपास असताना 250 ते 300 किलो आणि मावळ्यांची खरंच कमाल होती. इथनं असं मला इथं बसायला ना एवढी जास्त भीती वाटते, अंगावर काटा येतोय. तर मावळ्यांनी प्रत्येक दगड असा उचलून त्याच्या त्या म्हणजे दरीच्या किनाऱ्यापर्यंत न्यायचा, तिथं त्याच्यावर तो चुना लावायचा, नंतर त्याचं बांधकाम करायचं, नंतर एवढा मोठा गड किल्ला उभा करायचा आणि असे एक नाही तर 367 किल्ले छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो, खरंच अप्रतिम कामगिरी होती. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, मी ना इथे बसलोय ना असं पकडून बसलोय मित्रांनो, एवढी जास्त भीती वाटते ना. पण तुम्ही पाठीमागे बघू शकता तो बुरुज अगदी खालपर्यंत मित्रांनो अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याचे दगड जर बघितले ना तर तुम्ही 300 किलोच्या जवळपास एक दगड असेल. म्हणजे त्यावेळेस त्यांचं शौर्य पराक्रम धाडस आजकालच्या मावळ्यामध्ये ते बघायला भेटणारच नाही. खरंच छत्रपती शिवरायांचे मावळे अप्रतिम होते. म्हणून छत्रपतींच्या प्रत्येक गड किल्ल्याला भेट देत जा, तिथील वास्तूंचं जतन करायला शिका, तेथे कचरा वगैरे करू नका, जेणेकरून आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास संपूर्ण विश्वाला कळेल. मित्रांनो, आणि या पाठीमागचं बघू शकता तुम्ही सुंदर दृश्य. आणि आपण आणखीन एका बुरुजापाशी आलेलो आहोत. बघू शकता मी आताच म्हणलं 300 किलोचा एक दगड असेल मित्रांनो. हा बुरुजाची साईज एवढी आहे मित्रांनो, म्हणजे हा दगड पलीकडल्या साईड पर्यंत आहे. एकाच दगडावरती याची रचना केलेली आहे अपेत्य असा आणि याची पडझड झालेली आहे त्याच्यामुळे बुरुज बघू शकता. इथं पण असं तोफ वगैरे ठेवण्यासाठी केलेली जागा आहे.
याच्या वरती पण खूप उंच असावं, परंतु आता त्या अस्तित्वात नाही किंवा त्याचा नाश ऱ्हास झालेला आहे. आणि आता आपण इकडं ह्या पायऱ्यांच्या वाटे जाऊया. प्रत्येक पायरीला एकच दगड आहे, विशेष म्हणजे बघू शकता. आपल्याला तोरणागडावरील पण तटबंदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटली होती. राजगडवरील बुरुजच आहेत फक्त मित्रांनो चांगले. आणखीन आपण तुंग पाहिला, तिकोना पाहिला. मित्रांनो हे बघू शकता विसापूर. विसापूर किल्ल्यावरती आपल्याला छोटेसे काय नाव दादा? वय किती तुझं छोटू? रुद्र. वय किती? किती वय त्यांचे काका सांगतील? 6 वर्ष. अरे बापरे, खरंच कमाल आहे. येताना आम्हाला धापा भरल्या. येताना कोणी पप्पाने आणलं का काकावरती येऊन? तोच चालत आला. अरे बापरे, चला चला पुढे, किल्ला पाहायचा ना. सावकाश चला, ह्याला पकडू नका. आता साप दिसला ना आपल्याला. मित्रांनो किल्ल्याची तटबंदी आपल्याला इथपर्यंत चांगली पाहायला भेटते आणि इथनं बडजट झालेली आहे. आणि आता आपल्याला इकडे हनुमान मंदिर आहे. तिथे जसं आपल्याला तोरणा किल्ल्यावर चपेटदान मारुती मंदिर सापडलं होतं, तशाच प्रकारची इथे हनुमानची मूर्ती आहे. आपण मूर्तीचं दर्शन घेऊया आणि त्याच्या पलीकडलं आणखीन एक मंदिर दाखवायचा प्रयत्न करूया. Thank you.
मित्रांनो, विसापूर किल्ल्यावर आपल्याला भरपूर अशी पाण्याची टाकी पाहायला भेटतील. बघू शकता गडाची पूर्णपणे पडझड झालेली आहे. पाठीमागे दगड बघू शकता. आपण तोफेपासून आता सरळ जातोय महादेव मंदिराकडे. विसापूर हा किल्ला खूप जास्त असा पसरला आहे मित्रांनो, म्हणजे एकदम अर्थ असा खूप खूप प्रचंड आहे. आणि हाच तो ट्रॅकिंग पॉइंट इथनं त्या लेणीपासून इथनं यायला रस्ता आहे मित्रांनो. इथनं खाली जात आहे. आता काही आमच्या सोपासून जवळून गेले बघू शकता, परंतु आपण इकडल्या रूटने आलो त्याच्यामुळे इकडनं जाणार आहोत. मला पण घ्या. हॅलो गाईज, मी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. आता सावकाश चला, तुम्ही पण करा. चॅनलचं नाव सांगा ना. शिवप्रेमी शिवम. शिवप्रेमी शिवम. अबे सावकाश पडला का? रस्ता जाम कठीण आहे. अवघड रस्त्याने आलोय आम्ही. तर आम्ही गावातल्यापासून हा किल्ला फिरतोय. तरी काय झालं नाही का? तरी काय नाही झालं. तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे होते. आम्ही 2 तास फिरलो सगळं. ते खाली बघून या दादांना लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा.
कुठं तुम्ही प्रॉपर? प्रॉपर आम्ही भिवंडीचे. भिवंडी लेना भाजी रे. प्रॉपर आम्ही जुनांदुर्गीचे आहोत भिवंडी. आता इथे किती दिवस स्टे वगैरे? आता आम्ही एकविरीला जाणार. आता कुठं? एकविरा. लोगड पाहिला? लोगड पाहिला. जायचं कुठं? बस जायचं. आता ही वाट वाटते आपल्याला. ए यार जायचं कुठं? वाट बघा. असते रे आलं रे. विसापूर किल्ल्यावरील हा वाडा भेटलेला आहे पडक्या अवस्थेतील. आणि हे मित्र लागला नाही ना पडला होता ना तू? आणि फायनली ह्या पडक्या वाड्यामध्ये एंट्री. इंग्रजांनी पार ह्याला उद्ध्वस्त करून टाकले. तर दिवसापासून आम्ही या जंगलात भटकतोय आणि हा वाडा पहा इंग्रजांनी फार उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. मित्रांनो खूप अशा ट्रॅक नंतर आपण आलेलो आहोत विसापूर किल्ल्यातील एका पडक्या अवस्थेतील जुन्या वाड्यामध्ये. मित्रांनो हा वाडा साक्ष देतो त्या काळच्या असणाऱ्या वाड्यांची. याची अवस्था बघू शकता. जेव्हा मराठ्यांनी इंग्रजांना आपले किल्ले देण्यास नकार केला तेव्हा इंग्रजांनी संपूर्ण किल्ल्याची नासधूस केली, त्यांची पडझड केली. आणि हीच अवस्था मित्रांनो बघू शकता. ह्या पायऱ्या म्हणजे हा जो वाडा होता तो दुहेरी असावा, म्हणजे दोन मंजिल असावा. आणि ह्या पायऱ्या बघू शकता मित्रांनो, म्हणजे ह्या पायऱ्यातून वरती जात असत. इकडे पण पाहू शकता पूर्ण अशी नासधूस केलेली आहे, नष्ट केलेला आहे इतिहास. आणि दुपारी 2 वाजल्यापासून आपण फिरतोय. आता झाला ऑलमोस्ट हा शेवटचा पॉइंट असेल गडावरचा. आणखीन आपल्याला एक बुरुज पाहायचा आहे आणि बुरुज झाल्याच्या नंतर आपण थेट गडाच्या खाली जाणार आहोत. आजचा दिवस स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी तुम्हाला लोहगड दाखवणार आहोत. पूर्ण पडझड झालेली आहे. मित्रांनो फायनली आपण राजवाड्याचे अवशेष पाहिलेले आहेत. पूर्ण असे उद्ध्वस्त झालेले आहेत, पडझड झालेली आहे. आणि आता आपण परत चाललोय एका बुरुजाकडे जिथं की टकमक टोक म्हटलं जातं त्याला. म्हणजे शत्रू जर म्हणजे कुणी अत्याचार वगैरे केलेला असेल तर त्याला तिथून शिक्षा दिली जात असत. आता ते पॉईंट तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर मग आपण आलेल्या वाटेने किल्ल्याच्या खाली जाणार आहोत. पण ही रस्ता बघू शकता मित्रांनो. सावकाश चालायचं आहे असता ही काटे तुम्हाला घुसू पण शकता. असं हॉरर मूवीमध्ये जसं सीन असतात ना तसं वातावरण आहे इकडे बघू शकता. अरे वाह हे बघा हे झाड आणि या झाडावरती आलेले हे. हा चला बाहेर जाऊया आणि पटकन ते जो कडेलोट पॉइंट आहे म्हणजे जिथनं शिक्षा केली जात असत तो पॉइंट पाहूया. मित्रांनो हा कडेलोट पॉइंट इथनं शत्रूंना खालती ढकलून दिलं जात असत आणि थेट दरीमध्ये 3000 फूट ते जाऊन पडत असत. आपण वरती जाऊन पाहूया. इथं आपल्याला एक ध्वजस्तंभ दिसतोय फडकत आहे.
मित्रांनो, किल्ला ट्रॅक करताना तुम्हाला घ्यावयाची काळजी, तुम्हाला ग्रीप असणारे शूज वापरायचे आहेत, कॅप असली पाहिजे, वॉचेक असली पाहिजे टाइम बघण्यासाठी, आणि तुम्ही जर जंगलातून ट्रॅक करत असाल तर अशा झाडांपासून सावध राहा मित्रांनो, हे बघू शकता। जर हे चुकून पण तुमच्या अंगाला लागलं तर तुमच्या अंगावरती असा म्हणजे वन म्हणजे अंगावरती असं काय म्हणतो त्याला जखम होऊ शकते किंवा अंग खाजवू शकतं किंवा असं अंग सुजू शकतं। त्याच्यामुळे फुल शर्ट वगैरे घालून यायचं आहे, मी घातलेलं नाही सध्या, थोडं जास्तच गरम होतं, ऊन लागत होतं त्याच्यामुळे, पण आपली काळजी आपण घ्यायची आहे। आणि आता आपण सर्व किल्ला पाहिला आहे आणि आपण शेवटचा पॉईंट जो आहे तो तुम्हाला दाखवूया आणि किल्ल्याच्या खाली उतरूया, त्याला पटकन। मित्रांनो, पुणे मुंबई रेल्वे मार्गावर मळवली एक गाव लागल, तिथे तुम्हाला रेल्वे सोडल आणि तिथनं तुम्हाला लोहगड आणि विसापूर या किल्ल्याला येण्यासाठी एक 30 ते 40 रुपये तिकीट घेतलं जाईल। किल्ल्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला 25 रुपये गड किल्ल्यावरती फिरण्यासाठीचं फीस घेतली जाईल, कॅमेरा असेल तर 25 रुपये कॅमेऱ्याचे घेतले जातील। आणि प्लस म्हणजे मित्रांनो, 362 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे, किल्ल्यावरती पाण्याची टाके तुम्हाला खूप जास्त प्रमाणात भेटतील। एक जुना अवस्थेतील वाडा आहे, पडलेली अवस्था आहे त्याची, नंतरमध्ये गणेश मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, महादेवाचं एक मंदिर आहे, तसेच काही किल्ल्यांची पुरातन पडझड झालेल्या अवस्थेमधील वास्तू आहेत मित्रांनो। आणि आज पण प्रत्येक वेळेसारखा आपल्याला उशीर झाला आहे, आता ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आपल्याला इथून गडाच्या खाली जायचं आहे। तहान लागलेली होती त्याच्यामुळे हे टाकं दिसलं पाण्याचं, इथं जर आपण पाणी वगैरे घेतलेलं आहे, फ्रेश झालेलो आहोत। आणि आता बघूया जर आणखीन उशीर झाला जाईल खाली, आणखीन खूप जास्त जायचं आहे लांब, आणि तिथनं खाली जायचं रोड आहे, रस्ता आहे, त्या रस्त्याने जर खाली जाता झालं तर जाऊया, नसता मग आज रात्र आजची पण तोरणासारखीच किल्ल्यामध्ये असेल। आणि मग उद्या आम्ही तुम्हाला लोहगड दाखवायचा प्रयत्न करूया। आणि आता एक शेवटचा बुरुज राहिलेला आहे, आपण याच्या अगोदरती पाहिला त्या ठिकाणी टकमक टोक किंवा कडेलोक टोक तिथनं शत्रूला शिक्षा केली जात असत। आणि आता इथनं समोर गेल्याच्या नंतर एक बुरुज लागेल जो की दरवाजाच्या एकदम वरच्या बाजूला आहे, तो पाहूया आणि थेट गडाच्या खाली जाऊया। जर 7 वाजले गडावर तर गडावरतीच थांबूया। आणि आता ही पायवाट कुठं जाते ते पण आम्हाला माहित नाही, पण जातोय चलत। आणि मित्रांनो, आपल्यासोबत आज होता अजय शिरसट, आपला खास मित्र आहे, खूप खूप धन्यवाद अजय सोबत आल्याबद्दल। त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि एनर्जी खूप आहे मित्रांनो, अप्रतिम। चढता वेळेस पण तो सगळ्यात आधी आला, उतरता वेळेस पण जातोय, अप्रतिम। असा असं पाहिजे अंगामध्ये ताकदपणा, ताकदपणा म्हटलं का? सूर्यास्ताचा टाइम झालेला आहे आणि किरणे सूर्यास्ताची असे चेहऱ्यावरती येत आहेत, बघू शकता, अप्रतिम सह्याद्री। झालं आता उत्तर दुर खाली आपण लास्ट पॉइंट आहे आणि मग पोट भरून जेवण करूया। पाठीमागे व्ह्यू बघू शकता अप्रतिम। मित्रांनो, फायनली आपण किल्ल्याच्या एकदम शेवटच्या बुरुजापाशी आलेलो आहोत, जे की आपण पहिल्या वेळेसच दाखवणार होतो, परंतु आपण तिकडनं गेलो आणि तसंच आलो इकडल्या मार्गे। संपूर्ण गड पाहिला आहे मित्रांनो, गडाची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून छत्रपती शिवरायांचे इतर गड किल्ले आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ दुसऱ्यांना सांगा की आम्ही असे बनवत आहोत खतरनाक। आणि चला हा इथनं आता खाली जाऊया। आता पुढे 15 ते 20 माकडे बसलेले आहेत आणि आपण आता किल्ल्यावरून खाली उतरायचे आणि त्याच पॉइंटला बसले आहेत।
जायचं कसं ते कळत नाही आता. अंगावरती अटॅक पण करू शकता. हे सेल्फी स्टिक बघून तर आणखीन जवळ येत आहेत. अरे बाप, राम 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 राम. पाठीमाग सूर्यास्त बघू शकता. खतरनाक. इथं तुम्हाला व्ह्यू पण दिसेल. हे बघा. अरे बाप.